राम राम मंडळी, गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला जे समोर झाड दिसून राहिलं मोठं, ज्याला पिवळे पिवळे फुलं लागेल आहेत, या झाडाची ओळख तुम्ही करून घ्या. याला असे बारीक बारीक पानं असतात, पाहून घ्या तुम्ही या झाडाले, आणि असे पिवळे फुलं असतात. या झाडाला म्हणतात मित्रांनो सिरस किंवा सिरीश. मित्रांनो, सिरीसमध्ये तीन प्रकार मुख्य आढळतात, तशा तर 11 जाती आहेत. एक असते गुलाबी फुलावाली, एक असते पिवळ्या फुलावाली, आणि एक पांढऱ्या फुलावालं. तर हे पिवळ्या फुलाचं मित्रांनो सिरसचं झाड आहे. या झाडाचे फायदे आयुर्वेदात खूप जबरदस्त आणि मौलाचे सांगेल आहेत. पण पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला हमेशासारखी विनंती असते की तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणा, आणि व्हिडिओ आवडला तर इतरही लोकांना शेअर करा. तर मित्रांनो, जे झाड आहे या झाडाला जे फुलं शेंगा लागलेले आहेत, याचे फुलं चेहऱ्यावर डाग धब्बे असतील, चेहरा काळपट पडला असेल, चेहऱ्यावर मुरूम असतील, आणि तुम्ही बरेचसे क्रीम वापरून औषध गोळ्या घेऊन जर थकले असाल तर फक्त 15-20 दिवस हा फुकटचा उपाय करा, तुम्हाला निराशा येणार नाही. मित्रांनो, चेहऱ्यावरचे डाग धब्बे जायसाठी तुम्ही फक्त शिरसचे फुलं आणा ताजे, हे मस्त वाटा, आणि याची पेस्ट सकाळ संध्याकाळ लावा. एक तास चेहऱ्यावर राहू द्या, आणि नंतर चेहरा धुऊन काढा कोमट पाण्यानं. मित्रांनो, 8-10 दिवसातच तुम्हाला चेहरा उजटताना दिसीन, चेहरा गोरा होताना दिसीन, चेहऱ्यावरचे वांग, डाग, धब्बे, मुरूम, पिंपल्स सगळे गायब होतील. तसंच मित्रांनो, सिरसचं झाड चरबीच्या गाठीवर, लठ्ठपणावर, पोट साफ करण्यासाठी, तसंच माता भगिनींले गर्भाशयाच्या गाठी होतात आणि डॉक्टर लोक त्याचं ऑपरेशन सांगतात, तर मित्रांनो काही गरज नाही ऑपरेशन करायची. सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात, गर्भाशयाच्या गाठी बी येणं दूर होतात. तर मित्रांनो उपाय सांगतो, हे याच्यात बी आहेत, हे असे बी काळ्याचे मित्रांनो, याच्यातले शेंग फोडून एका शेंगीत कमीत कमी 10-12 बी निघतात, 15-20 बी निघतात. हे असे बी घ्यायचे, आणि या बियासोबत याचं चूर्ण करायचं, याच्यासोबत धमासा औषधी वनस्पती, मी व्हिडिओ टाकेला आहे मित्रांनो, पाहून घ्या तुम्ही. तर धमासा औषधी वनस्पती याची याचं चूर्ण करायचं, जडीबुटीच्या दुकानावर बी भेटतात या दोन्ही गोष्टी, याचं समप्रमाणात चूर्ण करून सकाळ संध्याकाळ 1-1 ग्रॅम पाण्यासोबत घ्या. मित्रांनो, 2 महिन्यामध्ये गर्भाशयाच्या सर्व गाठी माता भगिनीच्या दूर होतील. तसंच जैले चरबीच्या गाठी आहेत अशा लोकांना काय करा, शिरसच्या झाडाची साल काढा, अर्जुनच्या झाडाची साल काढा मित्रांनो, आणि कचनारच्या झाडाची साल काढा. या दोन्ही तिन्ही औषधी वनस्पतीचे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकेल आहेत. तर मित्रांनो, याच्या साला काढून याचं चूर्ण करा, आणि हे चूर्ण सकाळ संध्याकाळ 1-1 चम्मच पाण्यासोबत घ्या. 3 महिन्यात मित्रांनो जवळपास शरीरात 50-100 चरबीच्या गाठी असतील, तेही दूर होऊन जातील. ज्याचं शरीर लठ्ठ असेल, ज्याचं वजन वाढेल असेल, ढेरी पुढे निघेल असेल, तर सगळं पोट अंदर दबून जाईल मित्रांनो, वजन कमी होईल, पोट साफ होईल. कितीकही वर्षाची जुनी जर समजा तुम्हाला आतड्यात चिपकलेला घाण असेल तो पूर्णपणे दूर होईल. मित्रांनो, एवढी जबरदस्त आणि पॉवरफुल औषधी आहे की याचे अनेक उपाय होतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक